नमस्कार, मी योगिता बनसोडे, मराठा तेजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. एक नजर टाकू आजच्या ठळक घडामोडींवर. शेतकऱ्यांची मन की बात शेतकरी कधी ऐकणार? राजू शेट्टी. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा. प्रीतम मुंडे. दिल्लीत शेतकऱ्यांना थांबवणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट. सुनील केदार. अमरावतीत रानडुकरांचा चिमुकड्यावर हल्ला, मुलाची प्रकृती स्थिर. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क. आता बातम्या सविस्तर. नागपूर मुंबई महामार्गावर मेहकरजवळ खासगी ट्रॅव्हलला आग लागली आहे. मात्र वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. वाहन चालकाच्या प्रसंगावधाचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे. क्या है, मेरे को गाड़ी का प्रॉब्लम दिखा है, गाड़ी गेयर शिफ्ट नहीं हो रहा था, इसकी वजह से गाड़ी साइड में लिया. गाड़ी भी साइड में लेने से डिक्की में आग लगा हुआ था. फिर नहीं, पहले मैंने पैसेंजर को मैसेज दिया कि नीचे उतरो, गाड़ी आग लगी है. फिर मैंने बाद में फायर ब्रिगेड लगा के गैस से फिर बुझाया, बुझने से और आग भड़क गई. फिर इतने में सब पूरे पैसेंजर नीचे उतर गए, उनका लगेज वगैरह सब नीचे उतार दिया, फिर गाड़ी आग लग गई. हमें गाड़ी झोपित हो तो तरी मामूंनी आम्हाला उठवलं झोपेतून, गाडीला आग लागली. त्यांच्या प्रयत्नामुळे सगळं काही झालं, कारण की त्यांना जेव्हा कळालं आग लागली होती वगैरे, तर तेव्हा मामूंनी आग सोडून पहिले सगळ्या पॅसेंजरला उठवलं. लेकरं वगैरे होते, त्यामुळे मामूंच्या प्रयत्नामुळे सगळं काढलं. त्यांनी बॅगेज वगैरे सगळं काही सेफली बाहेर काढलं आणि सगळ्यांना सुखरूप बाहेर काढलं आणि नंतर गाडीने पेट धरला. म्हणजे सगळे व्यवस्थेशीर पॅसेंजर होते सगळे. उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशाने शिवसेनेचे नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा, असे मत प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केले आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला त्यांनी आपलं नशीब आजमावून पाहिलं काँग्रेस पक्षामधून. आता शिवसेनेत गेल्यानंतर त्यांचं स्वतःचं नशीब किंवा शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर माझ्या दोघांनाही शुभेच्छा. या कुठल्याच पार्श्वभूमीवर हे सरकार चांगलं काम करताना दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. लवकरच आपल्या कर्माने ते जिथून आले तिथे परत जातील आणि चांगले दिवस महाराष्ट्राला परत यायचे असतील तर लवकरच भारतीय जनता पार्टी पुन्हा आपल्याला सत्तास्थानी आलेली दिसेल, एवढा विश्वास या माध्यमातून मी व्यक्त करते. शेतकऱ्यांची मन की बात शेतकरी कधी ऐकणार, असं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं आहे. 5वी बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये 3 विधेयकं मंजूर करून घेतली. त्याच्या प्रतिक्रिया संपूर्ण देशभर उमटल्या. आम्ही वारंवार केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला, आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे असं सांगितलं, परंतु केंद्र सरकार शेतकरी नेत्यांचं किंवा शेतकऱ्यांचं ऐकायला तयार नाही. आणि म्हणून न्यायाची भीक मागायला आलेल्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच केंद्र सरकारनं अडवून ठेवलेलं आहे. अत्रिकेंच्यावर कारवाई करावी त्या पद्धतीनं, पाण्याचा वापर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना दिल्लीला येण्यापासून रोखलं जात आहे. पंतप्रधान मन की बात करतात, परंतु थंडीत कुडकुडणाऱ्या शेतकरी जे लाखोंच्या संख्येनं दिल्लीत आलेले आहेत त्यांच्या व्यथा मात्र पंतप्रधानांच्या मनापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. हे आंदोलन खालिस्तानवाद्यांचं नाही, हे आंदोलन शिखांचं नाही. सरकार जाणीवपूर्वक त्याला धार्मिक आणि प्रांतिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. हे आंदोलन संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांचं आहे आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी उद्या 12 वाजता प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्याचबरोबर अनेक अन्य संघटनांना बरोबर घेऊन निदर्शनं करून आपल्या भावना दाखवून द्यायच्या आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी ह्या आंदोलनाच्या मागे आहे हे दाखवून द्या, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना थांबवणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट, असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. हा देशाचा इतिहास असा आहे की या देशामध्ये हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये शेतकऱ्यासोबत अन्याय व शेतकऱ्या अलवण्याची भूमिका ज्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यांना ह्या देशाच्या राजकारणात किंवा समाजकारणात
कायमस्वरूपी त्यांचा विषय संपलेला आहे. हा आतापर्यंत देशाचा इतिहास आहे. आणि ज्या लोकांनी दिल्लीमध्ये आता शेतकऱ्यांना थांबवण्याचा किंवा त्यांची विचारधारा थांबवण्याची विजय, तर मला असं वाटतं की त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्यांचा नायनाट लवकरच. छत्रपती शिवरायांच्या मधु मकरंदगड हे ट्रॅकर्सचे आकर्षण बनत आहेत. सह्याद्रीच्या कुशीत पर्वतरांगांमध्ये स्वराज्याचे शिलेदार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले गडकिल्ले बांधून स्वराज्य निर्माण केले. त्यातीलच महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड पासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मधु मकरंद गड हा गड राज्यातील ट्रॅकर्सचा आकर्षण बनत असून या गडाच्या पायथ्याशी 1-11 पिढ्यांचे स्वयंभू शंकराचे मंदिर असून या मंदिरापासून गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. मधु मकरंद गडाला 1 दरवाजा असून या गडावर जवळजवळ 7-8 तलाव इतके उभे केले आहेत. या गडावर छत्रपती शिवरायांनी गडकोट बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चुन्याच्या खाणी देखील आहेत. तर गडाच्या माथ्यावर पुरातन शिवमंदिर आहे. या गडावरील तलावापैकी एका तलावात आजही 12 महिने पाणी असते. हे तलाव 21 खांबांवर बांधले असून हे पांडवांनी बांधलेले असल्याचे या ठिकाणचे वयस्कर नागरिक सांगतात. छोट्याशा पायऱ्या चढून या गडावर जायला लागते. अतिशय मनमोहक असा समुद्राच्या खुशीतील गड असून सातारा रायगड अशा 3 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. जरी ट्रॅकर्स आणि पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत असले तरी शासनाचे मात्र या गडाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी रस्ता तयार असला तरी या रस्त्यावर आजतागायत डांबरीकरण झालेले नाही, त्यामुळे ट्रेकर्स आणि शिवभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी शासनाने या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर रस्त्याचे काम आणि गडावर पोहोचण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या कराव्यात अशी मागणी या ठिकाणचे नागरिक आणि शिवप्रेमी करत आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी सुरेश शिंदेसह मराठा तेज रायगड. हे शिवमंदिर जवळजवळ शिवकालीनपासून म्हणजे शिवाजीच्या अगोदरच आम्हाला याचा शोध लागलेला आहे आणि त्याच्यापासून काय झालेलं आहे की या मंदिरामध्ये आमची इतर व्यवस्था राहणं जाणं सगळं ह्या व्यवहारा म्हणजे ह्या देवळामध्येच आमचं होतं आहे. आणि त्या असा शोध लागला आहे की पुरातनी लोक सांगतात, जुने लोक सांगतात की या ठिकाणी एक आपल्या अमुक शेजारची गाय यायची आणि दिवसभर इकडे राहण्याची ह्या हे पिंडीवरती ती धार सोडायची आणि हे त्यांनी पाहिलं. म्हणून लोक इथे यायचे, ते चतुर्वेदचे लोक इथे यायचे आणि ते बघायचे गायीचा शोध लावायचे. तर गायी ह्या दूध पिंडीवरच धार सोडते, इतर ठिकाणी का धार देत नाही, एरवी आपल्याला का दूध मिळत नाही म्हणून त्यांनी पाहिलं. तर त्या ठिकाणी स्वयंभू 11 पिंडांची ही शंकराची मूर्ती इथे साक्षात आम्हाला आमच्या गावकऱ्यांना किंवा त्या चतुर्वेदची मंडळी हट्टोची मंडळी ह्यांना बघायला मिळालं. आणि त्यांनी पाहिल्यानंतर त्या लोकांना पण उत्साह वाटला की इथं काहीतरी आपण करावं म्हणून ह्या 5 गावांनी मिळून या 5 पाके म्हणजे 5 मवळांचं देऊळ इथं बांधलेलं आहे. हे आमच्या जुन्या लोकांकरती आम्हाला ऐकायला मिळालं आणि तेच मी तुम्हाला निवेदन केलेलं आहे. आम्ही तसे दर आठवड्याला करतो गड किल्ले. सातारमधलेच आहोत आम्ही प्रॉपर. सातारमध्ये असे 25-1 किल्ले आहे, गड आहेत. तसं आम्ही ह्या गडाला आज चूज केलं की बाबा इकडे जायला पाहिजे आपण, जे की विरळास भागत आहे सह्याद्रीच्या एका कड्यात. असं म्हणून आलेलो आम्ही शोधत वाई मेळा मार्गे आलो तर इथे चतुर्वेदपासून थोडं वरती आलो तर आपल्याला थोडासा रस्ता खराब लागेल, ऑफ रोड आहे थोडाफार. तिथून वरती आला तर असं प्रशस्त असं भव्य सह्याद्री अशी आपल्याला रांगा दिसू शकतात. इथून गडावरती नेमकं काय काय बघा पाहायला, गडावरती शंकराचं मंदिर आहे, थोडं पुढे टेका आहे, प्राचीन काळाचं पांडवकालीन तळ आहे, वरून 5-6 किल्ले पण दिसतात, वरून 5-6 किल्ले वगैरे दिसतात, मस्त आहे बघण्यासाठी. आजूबाजूचा पण सह्याद्री वगैरे खूप आहे असं दिसण्यासारखं आहे. पण इथपर्यंत पोहोचायला आपल्याला नेमक्या कोणत्या अडचणी आल्या? अडचणी चतुर्बेट पासून मेन असा बेटच आहे, तिथे रस्त्याचं खराब खूप खराब आहे. ते जरा प्रशासनाने थोडंफार लक्ष दिलं तर चांगलं होईल. मकरंदगड गड हा पांडवकालीन आहे आणि पांडवकालीन असताना या ठिकाणी एक तळ आहे, कमी 21 खांबाचं तळ आहे. त्या ठिकाणी त्या तळ्यात आज अगदी जसं फ्रीजचं पाणी असतं त्याप्रमाणे आहे. या तळ्यात जर आतमध्ये पोहायला शिरायचं झालं तर ते भोपळे असतात, त्या भोपळ्याहून बसून आतमध्ये जाऊन फिरून येऊ शकतो. आणि हे एक तीर्थस्थान म्हणून आमच्या ह्या पंचक्रोशीत गावातून तालुक्यात एक तीर्थस्थान म्हणून हे ठिकाणी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी शंकराचं स्थान आहे. शंकराचं स्थान
या ठिकाणी यात्रा महाशिवरात्रीला भरत असते. महाशिवरात्रीला पूर्ण तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येत असतात. परंतु या ठिकाणी रस्त्याचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी लोकांना येणं जाणं खूप अवघड आहे. पर्यटक येतात परंतु खूप जाताना मात्र ह्या ठिकाणी मन ह्या ठिकाणी आल्यानंतर ते प्रफुल्ल होतात. परंतु गेल्यानंतर त्यांना जाण्या येण्याची जी इजा होते, जो त्रास होतो, तो त्रास मात्र कुठलीही सुविधा नसल्यामुळे, त्यामुळे कृपया शासनाने या गडाकडे जर चांगल्या दृष्टीने पाहिलं, आम्हाला सुविधा जर दिल्या, तर हा मधुमकरणगड हा सुद्धा बघण्यासारखा आहे, पर्यटकांना एक. आज आपण मधुमकरणगडवरती दर्शनाला आलो. दर्शन म्हणलं की मग देवालय आलं. होय, इथे देवालय आहेच, महादेवाचं देवालय, जे सात शिवालय म्हणतो आपण, त्यातलं अप्रतिम शिवालय इथे आहे. हा मधुमकरणगड चढत असताना आज आपल्या आठवण येते की जावळीमध्ये शिवरायांनी कसा किल्ला बांधला असेल, जावळीमध्ये पांडवांनी कशी कामं केली असतील. हे जावळीचं जंगल इतकं इतकं अप्रतिम आहे की आजही या जंगलामध्ये तुम्हाला अस्वल बघायला मिळते. आणि इतिहासात नोंद आहे, अस्वलीच्या केसातली ऊस सापडेल, पण जावळीमध्ये हरवलेले मावळे फौज सापडू शकत नव्हती. आणि तो तळ कोकणावरती लक्ष ठेवण्यासाठी शिवरायांनी जावळीमध्ये एक मधुमकरणगड तयार केला. तळ कोकणातला रस्ता माझ्या मागे रघुवीर घाट आहे. त्यानंतर पुढच्या साईडनं जर पाहिलं तर जावळीचा घाट आहे. जावळीचा घाट म्हणजे पार घाट, त्यानंतर हतलोट घाट. आणि हा गडावरती फिरत असताना तुम्हाला अतिप्रसन्न बघायला मिळेल. हे पहिलं बघायला मिळतं आपल्या गेटच्या पायऱ्या. दरवाज्यातून वरती गेलो की आपल्या उजव्या हाताला गेलं की आपल्या तलाव बघायला मिळतात, ज्या तलावाला 21 खांब आतमध्ये आहेत. आणि 21 खांबाचं पांडवकालीन तलाव फक्त मधुमकरणगडवर बघायला मिळेल. मधुमकरणगडवर आणखी बघायला मिळत आहेत ते तुम्हाला चुन्याच्या घाण्या बघायला मिळतात. गडकामाला जे चुनखडीत काम केले त्या चुन्याच्या घाण्या आहेत. गडाला 8 बुरुज आहेत. महादेवाचं मंदिर आणि वरचा पठार भाग हा सगळा सह्याद्रीमधला जावळीचा किल्ला म्हणता येईल. आणि अतिप्रसन्न किल्ला म्हणून प्रतापगडच्या शेजारीच असणारा मधुमकरंदगड महाबळेश्वरपेक्षाही उंच दिसतोय तो. आणि मग आता आपण पाहिलं महाबळेश्वरपेक्षाही उंच आहे. आणि ह्या गडाला कुठेही वेढा देता येत नाही, तर वेढा देणारा वेढा बनेल, वेढा देता येणार नाही हा मधुमकरंदगड किल्ला. माणगाव तालुका हा निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला तालुका आहे. या तालुक्याला लाभलेला निसर्ग सौंदर्य दिवसेंदिवस नष्ट होताना दिसत आहे. माती उत्खननाचे काम जोरदार सुरू असून शासनाची परवानगी घेऊन काही डोंगर पोखरून मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता भरावासाठी आणि इतर भरावांसाठी माती उत्खननाचे काम सुरू आहे. सावित्री नदी लगत महाड माणगाव आणि मसळा अशा 3 तालुक्याच्या सीमेवर असलेल्या विशाल डोंगर सागवान खैर आणि अनेक प्रकारचे अनेक किमती झाडं आहेत. तरी या डोंगराच्या कडेला असलेल्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव नजीक भांडिवली येथे डोंगराला पोखरून मातीचे उत्खनन होत आहे. भांडिवली येथे उत्खनन होत असलेली जमीन पोखरून सागवान आणि इतर झाडांच्या मुळातून काढून झाडांचे बिनधास्तपणे कत्तल करण्यात येत आहे. वन अधिकारी आणि कर्मचारी मात्र झाडांच्या होणाऱ्या कत्तलाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहेत. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह मराठा तेज माणगाव रायगड. आता या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गेले अर्क परिसरातील शासकीय महाविद्यालयात आज दुपारी 12 वाजता औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील मतदानाचा हक्क बजावला आहे. सगळ्यात महत्वाचं औरंगाबाद शहरामध्ये कमिशनरेटमध्ये 114 पण औरंगाबाद तालुक्यामध्ये 117 मतदान केंद्र आहे आणि रफली 1,06,379 एवढे मतदार आहेत. आमच्या सगळ्या म्हणजे मतदानाची पूर्ण तयारी आपण शहरासाठी सुद्धा तालुक्या आणि जिल्ह्यासाठी सुद्धा सगळी केलेली
206 पोलिंग स्टेशनमध्ये काम चालू आहे. माझे सगळे अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये कार्यरत आहेत. सेक्टर ऑफिसरच्या माध्यमातून आम्ही याच्यामध्ये नियंत्रण ठेवून आहोत. वेबकास्टिंगच्या माध्यमातून मी आणि रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी केंद्र साहेब प्रत्येक पोलिंग स्टेशनवर काय काय चालू कारण खुल्ली आपण सगळेच पोलिंग स्टेशन वेबकास्टेड आहेत. सगळीकडं व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था आहे. जिथं कुठे काही प्रॉब्लेम येतो कुठे लाईनचा प्रॉब्लेम येतो बऱ्याच ठिकाणांमध्ये लोकांनी शंका उपस्थित केली की लोक उन्हामध्ये उभे आहेत तर मी सगळ्यांशी वैयक्तिकरित्या सगळ्या सेक्टर ऑफिसरशी बोलून त्या लाईन अशा वरांड्यात घ्यायच्या सूचना दिल्या किंवा वरांडा नसेल तर शेजारचे रूम उघडून मतदारांना सावलीमध्ये घेण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या. तसंच जिथं जास्त लाईन आहे तिथं ॲडिशनल मॅनपॉवर अजून एखादा पोलिंग ऑफिसर देऊन ती स्पीडअप करण्याच्याही सूचना आम्ही ऑलरेडी दिलेल्या. काही ठिकाणी लोकांना फ्रिस्किंग करू नये कुणी मोबाईल आत नेऊ नये याच्या संदर्भातल्याही सूचना आमच्या माध्यमातून दिल्या आणि मला विश्वास आहे की जनता खूप चांगली आहे. लॉ अबाइडिंग आहे. सगळेजण अतिशय शांततेने त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत. आपण मतदारयादीत नाव शोधणं त्याच्यासाठी हेल्थ बेस्टचे लोक मदत करतात. तसेच काही पोलिंग राजकीय पक्षाची मंडळीसुद्धा त्याच्यातली सेवाभावी वृत्तीने हे काम करत आहे. तर मला सगळी प्रक्रिया अतिशय पीसफुल राहील. पहिल्या 10 वाजेपर्यंतचं मतदान साधारणपणे 49% एवढं झालं होतं आणि याच्यामध्ये वेग. उमेदवार अभिजित बिचुकले यांचे नाव मतदान यादीत नसल्याचे पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मी पुणे पदवीधरला उमेदवार आहे. 14 क्रमांकाला माझं नाव आहे अभिजित वामनराव बिचुकले. शिक्षकमध्ये माझं 5 क्रमांकाला नाव आहे. ओके, हे सगळं असताना मी आज आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये साताऱ्यामध्ये आलो. त्याच्यामध्ये माझ्या मिसेस सौ अलंकृता बिचुकले त्यांचं नाव सापडलं आहे पण माझं नाव नाही आहे आणि आता ह्या ठिकाणी मला मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे. निवडणूक आयोगाचा हा भोंगळ कारभार आहे. परवा मला आठवते या सगळ्या प्रचाराच्या धामधुमीमध्ये कोणतरी म्हटलं होतं की ह्या याद्या बोगस आहेत म्हणून. मला आठवत नाही त्यांचं नाव कोणतरी म्हटलं होतं पण या ठिकाणी मी ठामपणे सांगतो की महाराष्ट्र शासनाचा जो काही निवडणूक आयोग आहे किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आहे हे जर असे भोंगळ कारभार तुम्ही करणार असाल तर अवघड आहे. किंवा ज्या यंत्रणा हे याद्या पुरवत होत्या किंवा ज्या यंत्रणा आता कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेत्यांच्या याद्या करत होते आणि निवडणूक आयोग कसा फॉलोअप घेत होता हे मला माहिती नाही आहे पण नक्की ह्याच्यामध्ये काहीतरी षडयंत्र आहे हे 100% कळून चुकलेलं आहे. उमेदवाराचं नाव नसणं हा भोंगळ कारभार नाही आहे का? बरं, ह्याच्यामध्ये दुसरं एक नाव येतं काहीतरी. माझं नाव काय पाहिजे? अभिजित बिचुकले पाहिजे ना. ह्याच्यामध्ये काहीतरी नारायण नाव येतं. अरे काय चाललंय हे यार? हा म्हणजे जे परवा बोलले कुणीतरी तसलाच प्रकार आहे ना घाणेरडा. ह्याला मॅनेज करताय का? कुठली तरी पार्टी ह्याच्या पाठीमागं आहे का? जनतेनं हे विचार करावा. आता जे मतदान चाललं असेल तुम्ही सर्व जे प्रतिनिधी जमलाय त्यांना मी सांगू इच्छितो कदाचित हे माझं स्टारडम आहे. बिग बॉसमुळे मी घराघरात पोचलो. मी ही निवडणूक जिंकू शकतो कारण ह्याला मतदान फार कमी होतं म्हणून हे मला वाटतं ह्यांनी शेवटच्या 12 तारखेला षडयंत्र केलेलं आहे. कारण आम्ही ज्यावेळेला तिथं मी अर्ज भरला त्यावेळेला याद्या उपलब्ध नव्हत्या. याद्या दुसऱ्या दिवशी आम्हाला मिळाल्या. मग असं ठरवून झालेलं आहे का? कुठला पक्ष आहे ह्याच्या पाठीमागं? काय षडयंत्र झालंय हे शोधून काढा. आणि ह्या ठिकाणी नागरिकांना मी आवाहन करेन पदवीधरांना, जर अभिजित बिचुकलेंचं नाव जर मतदार यादीतनं गायब झालेलं आहे तर या ठिकाणी कुणाचा विजय करायचा हे आता तुम्ही ठरवा. ह्या सगळ्या षडयंत्रांमध्ये सगळं चाललेलं आहे. 62 उमेदवार लढतात, लढू दे ना. माझं नाव यादीमध्ये कसं नाही आहे का? आम्ही मूर्ख आहोत का? मी आणि माझ्या पत्नीनं एकाच दिवशी दिलं. पत्नीचं आलं आणि माझं नाही. म्हणजे 12 तारखेला जेव्हा आम्ही अर्ज भरले त्या दिवशी काहीतरी गोंधळ झाला आहे. शेवटच्या याद्या प्रकाशित होताना एक मतानं सुद्धा गोंधळ होऊ शकतो. आणि परवा दिवशी कुणीतरी म्हटलेलं आहे उमेदवारांपैकी की या ठिकाणी या याद्यांमध्ये गडबड झालेली आहे. एका विशिष्ट पक्षाने याच्यावरती कब्जा घेतलेला आहे. आणि कुठला पक्ष आहे हे जनतेला माहिती आहे. कळून द्या ना आम्हाला. अहो, साधं गणित आहे. 36 वर्ष ज्यांचं राज्य आहे ते BJP वाले हे सगळे मिळून याद्या बनवतात ना. ह्यांनी ॲप सोडली लोकांना, 100-100 मेसेजेस सोडले. हा, लोकांना कंटाळा दिला का मेसेजेस देऊन 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 देऊन? हे साताऱ्यावरती अन्याय आमच्या काय आणि पदवीधरांवरती अन्याय. पूर्वीची IPCL आणि आत्ताच्या रिलायन्स नागोठणे येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आहे. पूर्वीची IPCL आणि आत्ताच्या रिलायन्स नागोठणे येथील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारपासून कंपनीच्या गेटवरच मुक्काम ठोकला आहे. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू केले आहे. घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघत आहे. हजारो प्रकल्पग्रस्तांनी कडाक्याच्या थंडीत कडसुरे गेट कंपनीसमोर भजन गात चौथ्या दिवशी रस्त्यावर आंदोलन सुरू ठेवलं आहे. प्रतिनिधी सुरेश शिंदेसह मराठा तेज रायगड. अमरावतीत रानडुकराने एका चिमुकऱ्यावर हल्ला केला आहे, मात्र सुदैवानं मुलाची प्रकृती स्थिर आहे. अमरावतीत जंगली डुकरांनी धुमाकूळ घातला असून सिंधी ब्रुजुक शिवारात डुकरांनी एका लहान चिमुकड्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात लहान मुलगा जखमी झाला असून मुलावर अचलपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र सुदैवाने डुकरांच्या हल्ल्यातील मुलाची प्रकृती स्थिर आहे. आता वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा.